आम्हाला आलेल्या थ्रेट्स किंवा धमक्यांची माहिती देतो किंवा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचं नाव आहे, मी स्पष्ट दिलंय. विरोधकांना आलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्या हे सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. सर, आपल्याला धमकी आलेली आहे असं कळतंय, धमक्या येत असतात, पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचे सरकार गांभीर्यानं घेत नाही हे आपण पाहिलं असेल. सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे या महाराष्ट्रातली, ही जे गद्दार गट आहे त्यांचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांचे पदाधिकारी, संपूर्ण पोलीस यंत्रणा ही त्यांच्या सुरक्षेसाठी लावल्यामुळे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे ढेपाळून गेली. मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार अशा अनेक गोष्टी आपण पाहत आहोत. परवा पोलीस खात्यातील एक अधिकारी वैभव कदम यांनी केलेली आत्महत्या, असे अनेक प्रकार रोज घडत आहेत, पण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना त्याच्याकडे पाहायला लक्ष नाही. आम्ही जेव्हा अशा प्रकारच्या आम्हाला आलेल्या थ्रेट्स किंवा धमक्यांची माहिती देतो किंवा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात, हे स्टंट आहेत. ठाण्यातल्या एका महत्वाच्या गुंड टोळीच्या म्होरक्यानं मला दिलेली धमकी, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचं नाव आहे, मी स्पष्ट दिलंय, ती तुम्ही गांभीर्याने घेतली नाही. काल रात्री सुद्धा या देशातल्या एका महत्वाच्या गँगस्टरच्या माध्यमातून मला एक धमकी आली माझ्या मोबाईलवरती, मी ती पोलिसांना कळवायचं काम केलं. बाकी मला त्याचं काय राजकीय इश्यू करायचा नाही, कारण मी मगाशीच म्हणालो की विरोधकांना आलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्या हे सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. पोलीस यंत्रणा ते फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांच्यावर खोट्या कारवाया करण्यासाठी वापरत आहेत, आणि असंच चालू राहू द्या. आम्ही आहे त्या परिस्थितीला, संकटाला सामोरे जाऊ. या संदर्भात काही पुण्यातून काही जणांना अटक करण्यात आलेली आहे का? मला असं समजलं आता की ज्या गँगनं सलमान खानला धमकी दिलेली आहे त्याच गँगच्या माध्यमातून धमकी आली, तिथे चालू आहे, आणि त्यातले काही लोक पकडले अशी माझी माहिती. मी काय कोणाशी बोललो नाही, पण मी काय फार त्यात लक्ष घातलं, पण माझं कर्तव्य आहे. उद्या विचारतील तुम्ही आम्हाला कळवलं नाही, म्हणून मी कळवायचं काम केलं. पोलिसांनी जर अटक केली असेल तर हे पोलिसांचा आभारी आहे. लॉरेन्सचं नाव घेण्यात आलेलं आहे, लॉरेन्सचं नाव घेण्यात आलं, जो सध्या भारतातला मोस्ट वॉन्टेड आहे, आणि सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडामध्ये देखील त्याचं नाव होतं. तर ही जी बिष्णोई गँग आहे त्याचं नाव याच्यामध्ये घेऊन आपल्या धमकी आलेली आहे. हो, असं आलेलं आहे, पण मी ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रात्रीच कळवली आहे माहिती. खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून निदान पोलिसांना कळवावं असं मला वाटतं, कारण कळवून सरकारला काही फायदा नाही. इतकं निर्ढावलेलं बरं का, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, ते विरोधकांना एकतर तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला. मी विधान केलंय ते विधान फार गांभीर्याने आणि काळजीपूर्वक केलेलं आहे. या राज्यामध्ये गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड गुंडगिरी, दहशतवाद आणि दंगली सुरू आहे, हे मी स्पष्ट सांगतो.